नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला नाहीये। जामीन अर्जावरती सुनावणी देण्यास नकार दिलेला आहे। न्यायाधीश भारती डांगरे यांनी हा नकार दिलाय। सीबीआय प्रकरणात सुनावणीला त्यांनी हा नकार दिलेला आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळेल जी आशा त्यांना वाटत होती ती आशा अखेर फोल ठरलेली आहे। न्यायाधीश भारती डांगरे यांनी सुनावणीला नकार दिलेला आहे। नॉट बिफोर मी म्हणत सुनावणीला त्यांनी नकार दिलेला आहे। आता दुसऱ्या कोर्टात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरेंसाठी बाळासाहेबांपेक्षा राहुल गांधींचे विचार अधिक जवळचे असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलाय। किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेतल्या समावेशावरून ही टीका केली आहे। आदित्य ठाकरेंना बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा विसर पडला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर आता आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, जी तुमच्यावर टीका केली जाते सातत्यानं, बाळासाहेबांचा विचार हा धगधगत्या हिंदुत्वाचा होता, पण शिवसेनेचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काँग्रेसीकरण होतंय हा आरोप तुमच्यावर केला जातोय। आरोप बिनबुडाचा आरोप करायला काही प्रॉब्लेम नसतो, कारण उचलली जी लावली टाळ्याला आणि किरण पावसकर सारख्यांनी बोलावं। बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही सोडून पक्ष गेलात, तुम्ही सगळं केलात, आणि तुम्हीच आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार। मुळामध्ये बाळासाहेबांचं रक्त हे आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्यात आहे, म्हणजे तुम्ही आता त्या रक्तालाही डावलणार, तुम्ही त्या विचारा नाही। आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ज्याच्यामध्ये भारत जोडो म्हणजे नेशन जोडो हे जर ते राहुल गांधी करणार असतील आणि त्याच्याबरोबर नेशनसाठी भारत देशासाठी सर्व संस्कृती सर्व धर्म सर्व भाव एकत्र येऊन नेशन जोडो असं जर त्यांची यात्रा चालली आणि त्याच्यात आम्ही सामील झालो, आदित्य ठाकरे सामील झाले, तर त्याला तुम्ही कसं काय म्हणताय की बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून? बाळासाहेबांनी कधी देशाचे विचार सोडले नव्हते, बाळासाहेबांनी नेहमी देश पहिला म्हटलं। पण त्यांचा मुद्दा काय मी सांगतो तुम्हाला, पण त्याच्या आधी ऐकूया किशोरी, तुम्ही सोबत राहा, पण त्यांचा प्रतिक्रिया आलेली आहे ती ऐकूया आणि त्याच्यानंतर मी तुमच्याकडे येतो। किरण पावसकर काय म्हणाले? राहुल गांधी नांदेड में भारत जोड़ो यात्रा में साथ चलने वाले, आपकी क्या प्रतिक्रिया? एक बात जाहिर है कि बाळासाहेब ने इससे पहले भी बोला था कि अगर मेरी पक्ष की अगर कांग्रेस हो गई, इसका मतलब कांग्रेस जैसे अगर ये काम करने लग गए तो ये मैं दुकान बंद करूंगा, शिवसेना बंद करूंगा। शायद आदित्य ठाकरे ने बहुत दिन के बाद ये प्रूव कर दिया है कि मेरे ग्रैंडफादर या बाळासाहेब कुछ भी बोले मैं वो मानता नहीं, उनको मानने का सवाल ही नहीं आता है। मेरे लिए राहुल गांधी सबसे बड़ा है करके वो भारत जोड़ो यात्रा में उनके साथ हाथ में हाथ मिला के चल रहे। किशोरीताई, तुम्ही ऐकली असेल ही प्रतिक्रिया। काँग्रेस कायम हिंदू, मी तुम्हाला एकच सांगते, ऐका, त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही। बरं, आणि किरण पावसकर हे बाळासाहेब जिवंत असताना पक्षाला सोडून गेलेली व्यक्ती आहे, आता प्रवक्ते बनवले आहेत, त्यांना सगळ्यांना आता वेगवेगळे ते वाटतंय म्हणून बोलत असतील, तर आमचं म्हणणं एकच आहे, आदित्य उद्धवजी ठाकरे एक नेशन जी भारत जोडो ज्याला आपण देश जोडा, मग ती संस्कृती असेल संस्कार असतील धर्म असतील ते मिळून जर राहुल गांधी करतायत म्हणून ते सामील होत असतील तर बाळासाहेबांचे विचार सोडले असं होऊ शकत नाही। त्यांना बरोबर त्यांना नावं ठेवायचीच आहेत, त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचंच आहे, ते ऑलरेडी नापास आहेत, त्यांना प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे असं बोलणारच। पण किशोरीताई, काँग्रेस कुठे तुमचा हिंदुत्ववादी विचार स्वीकारायला तयार आहे? ते तर तुमच्यापासून काय म्हणतात ते आमचे नैसर्गिक मित्र नाही आहेत म्हणून परत बोलते, परत सांगते, हिंदुत्व हा देशाचा सुद्धा आहे आणि हिंदुत्वाची व्याख्या की सगळ्या मुसलमानांना बाहेर काढा सगळ्या ख्रिश्चनांना बाहेर अशी होत नाही। आपल्या देशामध्ये विरोधात कोण बोलेल देशाच्या किंवा देशाच्या विरोधात कोण वागेल तो आमचा देशद्रोही। मग आपले अब्दुल कलाम ताई त्यांचे प्रदेशाध्यक्ष तुम्हाला सांगतात तुम्ही त्यांचे नैसर्गिक मित्र नाही आहेत म्हणून,
त्यांना म्हणू दे, परंतु देश जोडोची यात्रा आहे ते म्हणणं आणि ह्याला एकत्र करू नका. देश जोडो आहे ना, मग आम्ही एक नेशन एक सगळं चाललंय ना, आम्ही देश जोडो मध्ये सामील आहोत. ठीक आहे, धन्यवाद ताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी.